मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात. आईस्क्रीम खाऊन येते म्हणून घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पुणे महाबळेश्वर अशा ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. या प्रकरणी ऋषिकेश हणमंत टिंगरे या तरुणाविरुद्ध बाललैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित मुलगी ही शहरातील एका भागात वास्तव्याला असून तिचे आई वडील मजुरी करून उपजीविका करतात. 25 मे रोजी तिने वडिलांकडून 100 रुपये घेऊन आईस्क्रीम खाऊन येते म्हणून बाहेर पडली. शोधाशोध करूनही सापडली नाही म्हणून फौजदारी चौडी पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने दिली होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.